नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी रवींद्र घोगरे आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण आज हरभरा या पिकाविषयी पूर्ण माहिती बघणार आहोत। पुढे चालून आपण या हरभरा पिकाविषयी पूर्ण सीरीज तयार करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल व हरभऱ्याचे जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं जाईल। मित्रांनो, हरभऱ्याचे जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजे आपण किती घेऊ शकतो? सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये 6 ते 8 क्विंटल 10 क्विंटल फार जास्त हरभरा झाला असे शेतकरी म्हणतात, पण नाही मित्रांनो, आपल्याला हरभऱ्याचे जवळपास 16 ते 18 क्विंटल आपण घेऊ शकतो। हो, तुम्हाला मी हे सांगितलं म्हणून थोडंसं विशेष वाटलं असेल, पण नाही, 16 ते 18 क्विंटलपर्यंत आपण हरभऱ्याचं सोयाबीनपेक्षाही जास्त उत्पन्न घेऊ शकतो। मित्रांनो, 16 ते 18 क्विंटल घेण्यासाठी आपल्याला विशेष जातींचे पण नियोजन करावे लागेल व पूर्ण औषधाचे सगळेच तणांचे नियोजन करावे लागेल। यासाठी आपण डिटेल माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला मध्येच स्किप न करता संपूर्ण बघा व व्हिडिओला लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, जातीविषयी जर हरभऱ्याच्या जातीविषयी जर म्हणायचे झाले तर आपल्याला जॅकी 9218 व विजय या दोन जाती जास्त उत्पन्न देणार आहेत। त्याचबरोबर गावरान हरभऱ्यामध्ये विशाल, दिग्विजय या गावरान जाती आहेत, या थोड्या जुन्या जाती आहेत। नवीन रिसर्चमध्ये आपल्याला जॅकी 9218 व विजय या दोन व्हरायट्या करायच्या आहेत। मित्रांनो, काबुली चना म्हणजे विराट हा पण आपण त्यामध्ये घेऊ शकतो। त्यामध्ये पेरणी करताना आपल्याला खतांचे एक नियोजन करायचे आहे। खतांच्या नियोजनामध्ये आपण हरभरा पेरणी करतानाच खतं टाकायची आहेत। त्यामध्ये आपलं बेंटोनाईट सल्फर जे येतं म्हणजे दाणेदार सल्फर, ते एकरी 5 ते 10 किलोपर्यंत टाका व 1 DAP किंवा 10 26 20 ची गोणी याप्रमाणे खताचं नियोजन केलं तर हरभऱ्याला नंतर खत देण्याची गरज पडत नाही। नंतर स्प्रेने नियोजन होऊन आपल्याला हरभऱ्याचं चांगलं नियोजन करता येतं। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हरभरा पेरताना जनरली आपण 25 ते 30 किलो बियाणं घ्यायचं आहे, पण नाही मित्रांनो, आपल्याला बियाणं घ्यायचं आहे ते 40 ते 45 किलो। मागे एकदा डग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हरभऱ्यामध्ये हरभरा वाढल्यानंतर प्लेट जर फेकली तर ती जमिनीवर न पडता हरभऱ्यावर तरंगली पाहिजे, म्हणजे हरभरा एवढा दाट झाला पाहिजे। उतार जेवढा जास्त करता येईल तेवढा उतार जास्त मिळून झाडांची संख्या जास्त घेऊन आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे। मित्रांनो, 40 ते 45 किलो म्हणजे गुंठ्याला 1 किलो बियाणे असे वापरून आपण जनरल जे आपले 9 ते 18 इंचापर्यंत जे पेरणी यंत्र आहे त्याचा वापर करून जेवढं जास्त खोल हरभरा पेरता येईल तेवढा खोल पेरून उत्पन्न जास्तीत जास्त मिळेल। मित्रांनो, खोल का पेरायचा? तर याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे। खोल पेरल्यानं झाडाची ओल टिकून राहते व ज्या वेळेला हरभरा उतरून वरती येतो त्यावेळेस फुटवा पण चांगला करतो, झाडाला आधार पण चांगला राहतो, हरभरा पडत नाही। यासाठी हरभरा जेवढा खोल पेरता येईल तेवढा खोल पेरावा। पूर्वी हरभरा हा पेरणी यंत्रानं न टाकता बैलाची जी नांगरी होते त्याच्यामध्ये एक एक दाणा सोडून एक एक तास पलटी करून इतकं खोल म्हणजे कमीत कमी 1 फुटापर्यंत आपण पूर्वी हरभरा पेरत होतो। शेतकरी मित्रांनो, हे झालं हरभऱ्याविषयी, जे जातीविषयी आपण नियोजन केलं, कोणती जात केली पाहिजे, पेरणी कशी करायची हेही बघितलं, एकरी बियाणं किती वापरायचं हेही बघितलं। आता मित्रांनो, आपण बघणार आहोत पाण्याचं नियोजन कसं करायचं। हरभरा पेरणी झाल्यानंतर, पूर्ण पेरणी झाल्यानंतर हरभऱ्याला फ्लोचं पाणी चालत नाही। फ्लोचं पाणी जर दिलं तर हरभरा पिवळा पडतो, उतार कमी मिळतो। मित्रांनो, पेरणी झाल्यानंतर स्प्रिंकलरने पाणी द्या, जेणेकरून सुरुवातीला पहिल्या दिवशी जे पाणी आपण देऊ ते 2 तासच द्या। जास्त पाणी झालं तर प्रॉब्लेम येतो व नंतर
नंतरचे पाणी हे आपल्याला 20 दिवसांनी द्यायचे आहे, 20 दिवसाचं ते पण स्प्रिंकलरनच द्यायचे, ते पाणी 4 ते 5 तासापर्यंत द्यावे. व तिसरे पाणी हे हरभरा जवळपास 35 ते 40 दिवसाचा असताना द्यावे. हरभरा 35 ते 40 दिवसाचा असताना कमीत कमी 6 ते 7 घंटे स्प्रिंकलर चालून पूर्ण चिम्म ओला करावा. हे शेवटचं पाणी असेल, रान थोडस मुरमाड जर असेल तर थोडस ऊन पण धरू शकेल. पाणी फ्लोचं जर दिलं तर मर रोग वाढतो, म्हणून पाणी फ्लोनं द्यायचं नाहीये, स्प्रिंकलरनं पाण्याचं नियोजन करायचं आहे. जेणेकरून हरभरा हा फुलोरा अवस्थेत जर असेल तर पाणी देणं चुकीचं राहील. हरभऱ्याची फुलं ही नाजूक असतात, ही स्प्रिंकलरच्या पाण्याने गळू शकतात, म्हणून फुलोरा अवस्थेमध्ये आपण स्प्रिंकलर द्यायचं नाही आहे. हे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे शेतकरी मित्रांनी सगळी. अशा प्रकारे आपण हरभऱ्याविषयी माहिती घेतलेली आहे. आपण पुढे हरभरा या पिकाविषयी पूर्ण सिरीज बनवणार आहोत. कोणते स्प्रे घ्यायचे आहेत, कसं त्याचं चिकाटीने नियोजन करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ प्रत्येक हरभरा उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल असे सहकार्य करा, जेणेकरून त्यांचं पण नॉलेज वाढेल व त्यांनाही माहिती मिळेल की हरभऱ्याची शेती ही किफायतशीर कशी केली जाते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद. आपण असेच व्हिडिओ सलग टाकणार आहोत. 3 दिवसानंतर तुम्हाला एक तन्नाशकाचा व्हिडिओ बघायला मिळेल, तो पण बघायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.